PM to Kharkiv. Paus, paus. Train मध्ये आम्ही बसलोय. ती माझी बहीण आहे. पण ती आमची काकी आहे. आता आम्ही ट्रेन मध्ये आहोत. आता आमचा प्रवास कसा सुखमय होतोय तो आम्ही तुम्हाला दाखवतो. श्री स्वामी समर्थ. हा आमचा गाडी मधला बेड. श्री स्वामी समर्थ. आता आम्ही आलो शेगाव स्टेशन जवळच आहे. आता आम्ही गाडीत बसून निवासस्थानी चाललो आहोत. विसावा भक्त निवास त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. खूप सुंदर परिसर आहे. इकडे आम्ही येऊन परिसर इतका सुंदर होता. आता आम्ही रूममध्ये चाललो आहोत. फ्रेश होऊन आम्ही सगळे 9 वाजता बरोबर खाली येणार आहे. आता आम्ही आमच्या रूममध्ये चाललो आहोत. हा पहा आमचा रूम खूप सुंदर आहे. स्वच्छ टापटीप. हे पहा बेड, AC. खूप छान वाटलं. आता आम्ही कॅन्टीनमध्ये आलो. साबुदाण्याची खिचडी, पोहे, चहा, कॉफी सर्व होतं. छान मस्त. आता आम्ही नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान कारंजे इथे चाललो आहोत. चला मी तुम्हाला दाखवते. अवधूत चिंतन हे गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत थोर दत्त अवतारी नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान कारंजे इथे आहे. श्री दत्ताचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांचे गाव. आम्हाला जास्त काही तिथे आतमध्ये फोटोशूट करता आले नाही, पण जे आहे ते तुम्हाला मी दाखवले आहे. आता आम्ही एका ठिकाणी ऊसाचा रस प्यायसाठी थांबलो आहोत. खूप गोड होता. खूप ऊन आहे. त्या ऊनाच्या रखरखीत हा ऊसाचा रस फारच गोड लागला. आता आम्ही चाललो 3.5 पीठातील एक देवस्थान माहूरची रेणुका मातेच्या दर्शनाला. हे पहा देवीच्या पायथ्याखाली कशी गजबज आहे. छान वाटत आहे. आता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे. हे पहा ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी पालखी पण आहे. चला आता आईच्या नावाचा जय जयकार करू आणि आपण आईचं दर्शन घेऊया.
डोंगरावरून खाली छान निसर्ग दिसत आहे. खूप सुंदर वाटत होतं. हा पहा बस स्टॉप, 20वा हॉटेलचाच बस स्टॉप आहे. तेच बस आम्हाला घेऊन जाणार आहे गजानन महाराजांच्या दर्शनाला. आणि ती हे पहा देऊळ खूप सुंदर आहे. आता आम्ही देवळाच्या आत चाललो आहोत. इथे काही मोबाईल चालत नाही. मी आता इथे मोबाईल बंद करते. हा पहा बाहेरचा परिसर आहे. शक्यतो मोबाईल वापरून देत नाही, तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी केला आहे. खूप छान आहे, नक्की इकडे जा. आता आम्ही अन्नछत्राच्या इथे आलो आहोत. श्री गजानन महाराज गण गण गणात बोते. खूप छान वाटत आहे त्यांची तिकडची सगळी सिस्टम, स्वच्छता. पहा मस्त आहे ना, बसमधूनच प्रवास करायचा. आभाळ भरलं आहे, पावसाचे थेंब बघा कसे पडले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.